छाटणीच्या अगोदर माल काढणी ते छाटणी हा जो काळ असतो ना विसाव्याचा, तो काळ खत देण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा काळ आहे. खूप बाग थकलेला असतो या काळात आणि नेमकं काढणीच्या अगोदर आपण पाणी कमी केलेलं असतं. वरती माल पानांमधून होणार पानातन बाष्पीभवन आणि यातनं झाड डिहायड्रेट झालेलं असतं ह्या काळामध्ये. अशा काळात जर पाणी कमी असेल किंवा पाणी जर कमी जाणार असेल असूनही जर देणार नसेल आपण, तर मग जास्त चिंतेचा विषय असतो. या काळामध्ये पाणी नियोजन चांगलं ठेवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विसाव्याच्या काळामध्ये तुम्ही जितकं चांगलं पाणी द्याल तितकं झाड पुन्हा रसरशीत व्हायला, हेल्दी व्हायला, स्टोरेज वाढायला मदत होते. पूर्ण झाडाच्या लाईफ मध्ये खूप चांगली मुळी किंवा पांढरी मुळीची सगळ्यात सशक्त वाढ ही विसाव्याच्या काळात होत असते. म्हणजे काढणीपासून ते छाटणीपर्यंतच्या काळात पांढरी मुळीची वाढ द्राक्षच्या सायकल मध्ये सगळ्यात जास्त विसाव्याच्या काळात होत असते. म्हणजे जो विसाव्याच्या काळात तुम्ही पाणी नियोजन आणि खताचं नियोजन हे सगळ्यात जास्त चांगलं करणं गरजेचं आहे. कारण तिथं तुम्हाला मॅक्झिमम आपटे खतांचं मिळणार आहे. कारण खूप चांगल्या रूट्स ची वाढ या काळात होत असते. फ्लावरिंगचा काळ आणि विसाव्याचा काळ या दोन काळामध्ये पांढऱ्या मुळ्या खूप जोमाने वाढतात. त्याच्यामुळं प्रामुख्यानं नत्र आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम या तीन गोष्टीचा आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. याच काळामध्ये पिट्युअल करून घेतले पाहिजे, ज्याची कमतरता आहे त्याच्या खतांचं ऍप्लिकेशन वाढवलं पाहिजे. फॉस्फरस जास्तीत जास्त दिला पाहिजे, कारण जितका चांगला फॉस्फरस झाडात असेल तितकं चांगलं गडनिर्मिती आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याकडनं नेमकं तो गोंधळ होतो की आपण छाटणीच्या काळात खत टाकतो आणि काढणी ते छाटणी या काळात आपण काहीच टाकत नाही. त्यामुळं काढणीच्या काळानंतर ते खरड छाटणीचा काळ, या काळामध्ये खत नियोजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. छाटणीपासून ते पुन्हा फुटेपर्यंत कुठलंही खत द्यायला नाही पाहिजे, कारण वरती पानं नाही याचा अर्थ वरती खतांचा आपटेक होत नाही. आणि आपण नेमकं छाटणीच्या काळात खत टाकतो आणि बाग छाटून देतो, त्याच्यामुळे टाकलेलं पूर्ण खत वाया जातं आपलं, एक तर फिक्स होतं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं विसाव्याच्या काळामध्ये खत नियोजन आणि पाणी नियोजनावर विशेष लक्ष द्या, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा आपटेक मिळेल आणि स्टोरेज वाढण्यात मदत होईल.